राधानगरी तालुक्यातील आमजाई वरवडे इथं दिवंगत आमदार पी एन पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राधानगरी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. कृष्णराव किरुळकर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. मेळाव्यात बोलताना त्यांनी दिवंगत आमदार पी एन पाटील यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून आणि आमदार म्हणून काम करताना दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी राधानगरी तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते राजेश आणि राहुल पाटील यांच्या पाठीशी राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी पी एन पाटील यांचा वारसा घेऊन काम करताना कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवू अशी ग्वाही दिली. गोकुळचे संचालक आर के मोरे आणि माजी संचालक पी डी धुंद्रे यांनी राधानगरी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते एकसंघपणे संघटना बळकट करून पाटील यांच्या पाठीशी राहतील असं सांगितलं. यावेळी भोगावती कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील देवाळेकर, पांडुरंग भांदिग्रे, प्रभाकर पाटील, सुरेश कुसाळे, अशोक साळोखे, सुशील पाटील गौलवकर यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, भोगावतीचे संचालक धीरज डोंगळे, बी एच पाटील, पांडुरंग पाटील, संदीप पाटील, शंकरराव पाटील, संजय सिंह पाटील, गुडाळेश्वर सहकार समूहाचे संस्थापक ए डी पाटील गुडाळकर, एल एस पाटील, सुधाकर साळोखे, भोगावतीचे संचालक कृष्णराव पाटील, अभिजित पाटील, शिवाजी कारंडे, जयवंत कांबळे, उमरसिंह पाटील, उत्तम पाटील, श्यामराव चौगले, रमेश पाटील आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.